वाढता कोरोना आणि वाढती मृतकांची संख्या यामुळे आता शासन आणि प्रशासन सुद्धा हतबल झालेले दिसून येत आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे मृतकांची संख्या वाढत असताना अंतिम संस्कार करावा आणि कुठे करावा असा प्रश्न स्थानीय स्मशानभूमी संस्थेला सुद्धा पडताना दिसत आहे. वाढत्या मृतसंख्येचा त्रास आणि वाढत्या अंत्यविधी करताना सामान्य नागरिक सुद्धा या त्रासाला आता सामोरं जाताना दिसत आहे. शहरातील विविध परिसरामध्ये वेगवेगळी स्मशानभूमी आहे, मात्र इतके असतानाही प्रत्येकाचा ओढा हा हिंदू स्मशानभूमी इकडे असतो. आणि हिंदू स्मशानभूमी दिवसेंदिवस 24 तास सुरू असून अमरावती शहरातीलच नव्हे तर इतर शहरातील सुद्धा मृतदेह येथे अंत्यविधीसाठी आणल्या जात आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विदर्भ न्यूज सोबत बोलताना या परिसरातील नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. आम्ही सगळे नातवाडीतल्या रहिवासी आहे, सगळ्या लेडीज लोक. आम्हाला इथे कोरोना पेशंटचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात दहन करण्यात येत आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो आहे. आजपर्यंत लॉकडाऊन लागल्यामुळे आम्ही घराच्या बाहेर पण पाय नाही ठेवला, पण आज स्मशानासारख्या रिस्की जागेवर आम्ही सगळ्या महिला आलेलो आहोत. इथे जे कोरोना पेशंटचं दहन होत आहे त्याची जी राख आहे ती उडून आमच्या घरामध्ये येत आहे, आमच्या स्वयंपाकखोलीमध्ये येत आहे. तसंच इथल्या चिमणीमधल्या गॅस दाहिनीमध्ये जे प्रेत जळतात आहे ना, त्याचे जे गॅस तयार होतात, जे धूर होतो, तो आमच्या सगळ्या घरावर, आमच्या पूर्ण कॉलनीमध्ये येतो आहे. आमच्या सगळ्यांच्या आरोग्याला धोका आहे. इथे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची इतकी काळजी घेण्यात येत आहे की सगळेच्या सगळे इथे जमा करून जाऊन तुम्ही लोक जाळत आहे. आणि आम्ही जिवंत लोकांनी तसंच मरायचं का? आमच्या कोणी काळजी घेणार नाही का? जर तुमच्या हातात काही असेल, तुम्ही काही करू शकत असेल तर लवकरात लवकर करा, नाहीतर आम्हाला याच्यापेक्षा जास्त मोठे आंदोलन करावं लागणार आहे. आज आम्ही इथे सहज असं बोलायला आलेलो आहे, आमची समस्या सांगायला आलेलो आहे, पण पुढे चालून आम्ही याच्यापेक्षा मोठं काहीतरी करू शकतो आणि कडक आंदोलन करू शकतो. प्लीज तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं. आम्ही आयुक्तांना पण लेखी स्वरूपात दिलं आहे आणि कलेक्टरांना पण लेखी स्वरूपात आम्ही याच्या आधी ॲप्लिकेशन दिलेलं आहे. आम्हाला वाटलं ह्या 2 दिवसात ते काहीतरी पाऊल उचलतील, पण त्यांनी काहीच नाही. उलट परवा एवढे स्मशानात इतके प्रयत्न होते की वेटिंगला ठेवून त्यांनी बाहेर जाळायची परमिशन दिली. हे म्हणजे आमच्या नागरिकांच्या धोकाने का आम्हाला जीवायचा? मी म्हणते कलेक्टरने एक दिवस इथे येऊन राहावं आणि त्यांनी बघावं की काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे, काही नाही. आयुक्ताने स्वतः येऊन दिवसभर इथे बसावं, त्यांना कळेल की बा बाकीच्या लोकांना किती त्रास आहे याच्यावर, मग त्यांना समजेल आणि तेव्हा ते पाऊल दे. आम्ही आम्ही त्यांना हे पण सांगतो की तुम्ही तिथून भिंत घ्या. तुमच्या जो पैसे नसतील भिंत, तर तुम्ही सध्या टिनाचं शेड लावा ना, म्हणजे आमच्या आरोग्याला धोका नाही निर्माण होणार. तुम्ही ते हार ते प्लॅस्टिक सगळं तिकडे टाकतात, तिकडे टाकतात. मग आता आम्ही नाहीतर आम्ही भूतेश्वर चौक पूर्ण पॅक करू, तुम्हाला प्रयत्न न्यायचे तिथून न्या. आम्ही हा हे घेणार आहे आता याच्यानंतर. तुम्ही आमच्या याच्यावर नाही ऑब्जेक्शन घेतलं तर नाही नाही, याच्या आधी हा त्रास नव्हता. आम्ही इथे आता इतक्या वर्ष झाले आम्ही राहून राहिलो, याच्या आधी कधीच हा त्रास नव्हता. हा ह्याच वर्षी त्रास चालू झालेला आहे. आता आपण इथे बाहेर उभं आहे, पण तुम्ही तेवढ्यातच स्मेल किती येऊन राहिला हा बघा. आम्ही तर इथे 24 तास राहतो, तो आम्हाला किती स्मेल येत असेल हा विचार करा. आम्ही भूतेश्वर चौक पॅक करू, नाही आमचं कोणी ऐकलं तर आम्ही प्रयत्नच येऊ देणार नाही. तुम्ही प्रत्येक झोनमध्ये, तुम्ही डेथ सर्टिफिकेट झोनमध्ये देतात ना, तुम्ही प्रत्येक झोनला डेथ सर्टिफिकेट द्या आणि त्या झोनचं तिथे स्मशान असेल त्या स्मशानात डेड बॉडी जाळायचं काम करा. कारण अमरावती शहरात खूप स्मशान आहे, एकच आहे हिंदू स्मशान, हे एकच नाही नाथवाडीत. गारे इच्छा ते कुठे ते फैजलपुरात आहे, विलासनगर आहे, गाय खूप आहे ना, तिथे तुम्ही करा ना. एक तुम्ही असं एक अशी आम्ही बाकीच्या लोकांच्या पण जीवाची काळजी घेतो की आम्ही असं म्हणत नाही की विलासनगरमध्येच तुम्ही करा, आम्हाला तिथल्या पण लोकांची काळजी आहे. पण तुम्ही एरिया वाईज घ्या ना, तुमच्या करोनाचे पेशंट देतात तिथे जाऊन टाकतात ते पेशंट, त्यांच्या नातेवाईक चालले जातात, त्यांना काहीच त्रास नाही आणि मग काय नाथवाडीच्या लोकांनी त्रास सहन करायचा का? आमच्या घरामागे किट वगैरे टाकतात नाल्याच्या बाजूलाच, आणि आमची सर्व वस्ती आहे इथं हार टाकतात आणि नाल्यामध्ये स्मशान जाळायला लागले सर्व मडे, आणि ते चिमणीतून खूप प्रकारनी बाजूबाजूनी धूर निघतो, हे सर्व प्रदूषण खूप वाढलेलं आहे याच्यावर लोक परत म्हणा. आणि आमचं घर तर त्याच्या बाजूलाच आहे, लहान लहान मुलं आहे आमची, त्याची तर काळजी घ्या. एवढ्या कोरोनाच्या प्रेडमध्ये आम्ही घराबाहेर स्मशानभूमीमध्ये येऊन एवढं आंदोलन करत आहे आणि तुम्ही लोक लॉकडाऊन असल्यामुळे तुम्ही गेटच्या बाहेर निघत नाही, आम्हाला जीव नाही आहे का? हा तुम्ही मेलेल्या माणसाचा विचार करण्याआधी पहिले जिवंत माणसाचा विचार करा. कलेक्टर लोक वगैरे आमचं कंप्लेंट इथपर्यंत गेलेली आहे, पण कोणीच याच्यावर अजूनही 4 दिवसापासून काहीच केलेलं नाही आहे.
कृपया आमची एकच विनंती आहे की लवकर तुम्ही याच्यावर काहीतरी करा, नाहीतर आम्ही खूप काही करायला तयार आहे, कुपोषणलाही बसायला तयार आहे, काहीही करायला तयार आहे, कारण आता नाहीतरी घरात राहून मरू राहिलो तर बाहेर जाऊनच मरायला तयार आहे ना आम्ही. तुम्ही मोठे मोठे लोक खुर्चीवर बसले कशासाठी? आमचं भलं करायसाठी ना, ते करा ना लवकर मग. गेल्या 3 दिवसापासून आम्ही श्रीनाथवाडी विकास समितीच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना, आयुक्त साहेबांना आणि संस्थेचे अध्यक्ष आरबी अटलजींनासुद्धा आम्ही भेट घेऊन त्यांना आमच्या सगळ्या प्रकारे इथली अडचण सांगितली. अडचण इतकी मोठ्या प्रमाणात आहे की अक्षरशः ह्या लोकांच्या म्हणजे दिनचर्येमध्ये इतकं झालेलं आहे की घरावर त्या चिमणीतून पडणारी राख म्हणा किंवा इथला स्मेल म्हणा, ते मुलांसमोर असलेलं ते पाहण्याचं दृश्य म्हणा, हे सगळं आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही परवा तिथे गेल्यानंतर सकारात्मक चर्चा आमची त्यांची झालेली आहे. शासनाने आम्हाला कबूल केलेलं आहे की आम्ही आता लवकरच की बाहेरचे जे स्मशान आहे तेसुद्धा विकसित आम्ही करू आणि त्या तिथे त्या झोनवर आम्ही त्याची विल्हेवाट लावू अशी त्यांनी आम्हाला काल आयुक्त साहेबांनी आम्हाला कमिटमेंट केलेलं आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की तातडीने सध्या मॅन्युअली जर काही होत असेल तुम्ही तातडीने त्या भागात हे करा, कारण की इथे रात्री उशिरा रात्रीपर्यंत दहन सुरू आहे, त्याच्यामुळे इथे झोपेचे सुद्धा यांना म्हणजे प्रदूषणाचे आधार आहेत पण झोप निद्रा दोष सुद्धा यांना होऊन राहिला. त्याच्यामुळे तातडीने आज ह्या महिला 1:15 घराच्या बाहेर पडतात आहे, घरातले कामं सोडून तर याची तळमळीने त्यांनी विचार केला पाहिजे की या महिलांचं काय अडचण असेल, यांच्या मुलाबाळांची काय परिस्थिती असेल. त्याकरता आम्हाला विनंती आहे की बा तुम्ही तातडीने याच्यावर काहीतरी मार्ग काढावा आणि सामंजस्यपणाने आणि याची यांच्या त्रासातून मुक्ती करावी अशी आम्ही विनंती करतो. विदर्भ न्यूज करिता राहुल टेकाडे यांचा वृत्तांत.